कशाने पवित्र सण होई? भगवान परमात्म्याचं जो चिंतन करीन त्याचा देह हरिपाठ कीर्ती मुखे गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. हा, जगामध्ये सगळं पवित्र आहे. शिष्य गुरुजींनी सांगितलं शिष्याला, अरे बाळा या जगामध्ये सगळं पवित्र आहे, अपवित्र अशी कोणतीच गोष्ट नाही. सगळी कामाच्या गोष्टी आहेत, हा निरुपयोगी गोष्ट नाही कोणती. गुरुजी काहीतरी असेल ना, तो शिष्य होता शंकेखोर, शंकेखोर कळवतो का, हा प्रत्येक गोष्टीत शंका. हा, आणि म्हणून परमार्थात शंकेला वाव नसतो, शंका नसावी. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावं, तार्किकपणा परमार्थात चालत नाही. हे असंच का ते तसंच का? गुरुजींच्या संतांच्या वचनावर आपला विश्वास पाहिजे, परंतु याचा विश्वास नाही तो म्हणला काहीतरी अपवित्र असेल, काहीतरी निरुपयोगी असेल. म्हणले मग आण मला शोधून दाखव एखादी गोष्ट. म्हणला उद्याच्या उद्या आणतो. शिष्य सकाळपासून गेला काय शोधायला? अपवित्र गोष्ट, निरुपयोगी गोष्ट. खूप भटकला, खूप फिरला, खूप फरला, अखा डोंगर पालथा घातला. त्याला गोटा जरी पाहिला, त्यांनी दगड जरी पाहिला, तरी त्याला वाटायचं हा हा जरी निरुपयोगी आहे, याचा काय उपयोग नाही, तरी पण असं वाटायचं. निदान पायाभर नेत तरी याचा उपयोग होईल का? नाही. पायाभर नेत कसं असतं? आगाड दगड दगडी असतात. हा फाउंडेशनला एवढं काही सुईचं दगडी काही गरज नसती. हा, हे कीर्तन सुद्धा पहिले दिवसाचं फाउंडेशनचं असतं, त्याच्यात आगाड दगड काही चालत. विचार केला, सगळ्याचा उपयोग दिसू लागला, आता काय करावं? आणि म्हणून निराश होऊन, हताश होऊन परत मागे फिरला, पण अंधार पडला. ज्या ठिकाणी वस्ती होती तिथे येऊन मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आश्रमाक घाईघाई निघाला, परंतु आश्रमाकडे जात असताना गावातून वाट होती, त्या गावातून जावं लागत होतं. आणि गावातून जात असताना सकाळी सकाळी घाईघाईनं आश्रमाक चाललाय. गुरुजी मी हरलो हे सांगायला चाललाय, परंतु जात असताना गंमत अशी झाली, एक आजीबाईने आपला नातू सकाळी सकाळी अंगणामध्ये पेपर वाचायला बसवला होता. आणि त्या पोराचा पेपर वाचून झाला. तो म्हणला आजी मुरकला कार्यक्रम, अख्खा पेपर वाचला. मग त्या पोराला तिनं उचललं नळावर नेलं, पोराला बाजूला ठेवलं. आता पेपर उचलायला आली आजी, तर ह्या शिष्याने ते पाहिलं होतं. या पोरांनी म्हणलं आजी मी उचलितो. अगं भया म्हणले, हा ग्राम स्वच्छता अभियानातलं आहे काय? नू उचल उचल म्हणले, उचल बाबा. त्यांनी तिथं गेलं, ते वाकल्याबरोबर जी पेपरवर जी भानगड होती ती भानगडीच्या संग बोलू लागली. अरे काय भानगड आहे म्हणली ती भानगड म्हणली, काय भानगड आहे? तो म्हणला माझ्या गुरुजींना निरुपयोगी अपवित्र अशी गोष्ट दाखवायची, आणि तुला पाहिल्यावर मला आता खात्री झाली का माझ्या गुरुजींना मी दाखवणार आणि मला शाबासकी मिळणार. म्हणली गाड वाग. अरे येड्या, माझी ही अशी अवस्था जी आहे ना, ती तुझ्याच मुळे झाली. म्हणलं म्हणजे? अरे काल जर माझी अवस्था पाहिली असती तर मी स्वीट मार्क मध्ये होते, मिठाईच्या रूपाने काचच्या आत होते. तो स्वीट मार्ट वाला म्हणजे तो हलवाई माझ्या त्या काचच्या आत असताना सुद्धा काचो फडक मारायचा सारखं, काचो माशी बसून देईन. आणि तुम्ही आम्हाला खरेदी केलं, घरी नेलं, सगळ्या कुटुंबाने माझं इलेवाट लावली, इलेवाट कळत का? आणि मग माझी ही तुमच्या संपर्कात आल्यानंतर सकाळपर्यंत ही अवस्था झाली. बाबा मानवाच्या शरीराशी संबंध जरी आला तरी त्या गोष्टी अपवित्र होतात, चांगल्या गोष्टी. एक जण काशीवरून येत होता, आमच्या ओतूरकडून वाराणसीला पायी दिंडी आणि तिकडून येत होता. परत वाराणसीला गेल्यानंतर त्यांनी काय केलं, 5 लिटरचं कॅन घेतलं भरून, कशाचं? गंगेच्या पाण्याचं. म्हणलं तोटा नको यायला बुवा, हा कोणी जरी आपल्या गावात निघालं म्हणजे प्रवासाला पुढच्या, तर त्याला गंगेचं पाणी आपल्याकडे पाहिजे. म्हणून त्यांनी 5 लिटरचं भरून घेतलं. आणि तिकडून येताना एका गावात मुक्काम झाला, उन्हाळ्याचे दिवस होते,
एक धर्मशाळा मिळाली, आता सगळी मंडळी आणि तिथं मुकामाला राहिली. आता याला जागा मिळाली वरच्या मजल्यावर. कुठं मिळाली? वरच्या मजल्यावर. धर्मशाळा अशी एकांती होती, लाईटीचाही घोटाळा होता, लाईटी नव्हत्या, काही नव्हतं. आणि मग हे झोपले सगळे, जेवण खाऊन झोपले. झोपल्यानंतर चांदणं पडलेलं उन्हाळ्यातलं, चांदणं ठिपूर पडलेलं, आणि याला खूप ताण लागले. आता नळ कुठं सॉफ्ट जायचा, आता काय करावं, आता काय करावं. बरं त्याच्या काय ती बाटली नव्हती बिस्लेरीची, बिस्लेरीची. मग म्हणलं गंगेचं जे नाही, भरपूर प्याला आणि झोपला. झोपला पण याला होती ती काय शुगर का काय म्हणते ती डायबिटीज. मधीच कार्यक्रम मधीच चालू व्हायचा. आणि मग त्या कार्यक्रमाची वेळ झाली, हा उठला. बरं जावा कुठं हे सुसणी, तिथं काय मुतारीची सोय का काय काही समजा नाही. अंधारात त्याला काही म्हणजे लाईटच नाही. मग काय करावं काय करावं, शेवटी त्या गॅलरीत आला. आणि गॅलरीत आला बाबा, आणि वरून सुरू केलं अभिषेक. खाली माणसं झोपली होती, उन्हाळ्यात गोधड्या वल्या झाल्या. त्यांनी विचार केला बा काय भानगड आहे, वरून आता कुठं ढगाळ नव्हतं, आभाळ नव्हतं, काय नव्हतं, म्हणजे अवकाळी ही परिस्थिती कशी काय निर्माण झाली. आणि म्हणून वर पाहिलं तर त्या महात्म्याचा हा कार्यक्रम चालू आहे. खालून आवाज आला, ए कोण आहे, बॅटरी बिटर लावल्या. तर म्हणलं ए काय झालं काय झालं काय झालं म्हणजे मूर्खा, आम्ही खाली झोपलोय, तू वरून कार्यक्रम चालू केलाय. म्हणला ग बसा, काळजी करू नका, अरे हे साधं सुधं पाणी नाही, गंगेचं पवित्र पाणी आहे. विठाला 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 विठाला, अरे गंगेचं पाणी सुद्धा या शरीराशी संबंध आल्यानंतर ते सुद्धा अपवित्र होते बाबा. एवढं हे अमंगल अशा प्रकारचं शरीर आहे. परंतु त्याला मंगल जर करायचं असेल, त्याला जर पवित्र करायचं असेल, तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन हरिपाठ पवित्रची होय देह त्याचा. देहाच्या बाबतीत आपला थोडंसं चिंतन झालं. आता महाराज म्हणतात हां, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आता देह आणि वाणी, वाणी पुण्यवंत, देहाला सोडून वाणी ऐकाव. वाणी म्हणजे काय, किराण्याचा माल घ्यायला जातो ते दुकानदार त्याला वाणी म्हणतात तो. तो नाही बाबा, वाणी म्हणजे वाचा, जिवा, रसना, है की नाही. त्याच्यात परापशंती, वैखरी, मध्यमा अशा प्रकारच्या मांडणी आहेत. परंतु तुम्ही आम्ही ज्या वाणीनं बोलतो ती वाणी, ती तशी कर्मेंद्रियातही मोडते आणि ज्ञानेंद्रियातही मोडते. तिची दोन कामं असतात वाणीची, कामं दोन. वाणी म्हणजे जीभ, है की नाही. रसना, वाणीची दोन कामं असतात. कोणत्याही पदार्थाची चव कोण घेत, कोणत्याही पदार्थाची चव कोण घेत बाबा, बळा कोण घेत, जीभ. म्हणजे चव कोण घेत आणि चव कोण घालीत, हेच घालीत. चव घालवायला हीच घे आणि चव घ्यायला सुद्धा हिची दोन काम आहे. चव घ्यायची, चव घालवायची बाबांनो. म्हणून सांगितलेलं आहे की शब्द हे हत्यार आहे, जपून वापरा. कुणाचं अंतकरण जर आपल्या बोलण्याने दुखलं तर फार मोठं महाभयंकर पाप तयार होतं ते. आणि म्हणून बोलताना नीट बोलावं, चांगलं बोलावं, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं. जेने बोले विठ्ठल डोले, ज्या बोलण्यातून भगवान परमात्मा संतुष्ट होतो. असं मधुर बोलावं, चांगलं बोलावं, मधुरा वाणी मोठी.
तुका म्हणे वाहोती. अशा प्रकारचं बोलणं असं वागलं. अरे अशी म्हण आहे तुम्ही का ऐसे जगे पे बैठ का कोई न बोले उठ आणि ऐसा बोल बोल का कोई न बोले झूठ. असं बोलावं, सत्य बोलावं, चांगलं बोलावं, समोरच्या अंतकरणाला आनंद वाटेल असं बोलावं. अरे महात्म्यांचं बोलणं कसं होतं, साधू संतांचं बोलणं कसं होतं, काय सात आणि मवाळ मेतुळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी निरसंत. म्हणजे अशा प्रकारचं बोलणं. आता आमच्या भागात जी पुणे जिल्ह्यातली मंडळी असतील त्यांना कल्पना आहे आणि बहुतेक पुणे जिल्ह्यातलीच मंडळी हा खालच्या भागात सुद्धा आणि परमार्थाला फार मोठं सहकार्य करणारे असतात. तेव्हा कोंडाजी बाबा डेरे ज्यांना ज्यांना माहिती आहेत त्यांना कल्पना असेल की बाबा कीर्तन त्यांच्या संपूर्ण कीर्तनातून पुरुषांसाठी त्यांच्याकडे एक शलका शब्द होता, पुरुषांसाठी एक शलका शब्द होता आणि महिलांसाठी सुद्धा एक ठेवणीचा शब्द होता. पुरुषांना ते म्हणायचे औलादी, काय म्हणायचे औलादी, आणि माता भगिनींकरता होता आठवतोय का कोणाला येडे हळदी. पुरुषांकरता औलादी आणि महिलांकरता येडे हळदी. पण बाबा अनावधानाने एखाद्या कीर्तनातून कीर्तनामध्ये बाबांकडून हे दोन्ही शब्द विसरून गेले, नाहीत उच्चारले गेले, तर लोक कीर्तन सुटल्यावर रस्त्याने निघाले का ह्याची डोकं खाजवायची. आज काही मजा नाही आली, आज काही जमलं नाही कीर्तन. अरे संतांच्या शिव्या ह्या ओव्या होत होत्या, संतांच्या शिव्या ह्या ओव्या. आणि आम्ही ओव्या जरी गायल्या तर कवा आवरत आहे काय नोर थरट वळतोय काय नो. अशा प्रकारची गोष्ट असते बाबा. आणि म्हणून संतांचं जे हे बोलणं आहे ते पहा जरा. सात आणि मवाळ मितुले आणि रसाळ. हा साच म्हणजे खरं, मवाळ म्हणजे अगदी मऊ मऊ. अरे माऊलींचं बोलणं बघा ना, माऊलींच्या बोलण्या इतकं मऊ बोलणं कोणाचंच नाही. माऊली चिमणीला एक चिव म्हटले आणि कावळ्याला एक काऊ म्हटले, एवढं मऊ. म्हणून बोलण्यामध्ये फार मोठा संयम असावा. हा माणसाने बोलणं सांभाळावं. आमच्या इकडं खेड भागामध्ये आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी मारुती बाबा गुरु होते, त्यांचा एक दृष्टांत मी सांगतो या ठिकाणी. ते म्हणायचे मंडळी अरे आंब्याला जेवढा मोर येतो ना, आंब्याला जेवढा मोर येतो ना त्याच्या सगळ्यांचं कैऱ्या नाही बनती. मग तेल्या पडतो आबाळ फिरतो बराच मोर बनून जातो, सगळ्याच्या सगळ्या कैऱ्या बनती नाही, बराच मोहर वायला जातो. मग काही मोहर शिल्लक राहतो, कैऱ्या बनतात पण त्या सगळ्या कैऱ्या पाठ्याला येत नाहीत. पाठ्याला म्हणजे त्याची पोळी तयार होत नाही, त्याही सुद्धा काही गळून जात्यात. आणि ज्या पाठ्याला येत्यात त्या सुद्धा सगळ्या पिकती नाहीत, आंब्याचं स्वरूप त्यांना सगळ्यांना प्राप्त होत नाही. मग त्याच्यातून काय होतं, आंबा बनला हे कधी कळतं, त्या झाडाचा मालक पाहतो एखादे दोन पाड दिसतात, एखाद्या पक्ष्याने चोची मारलेली दिसते आणि म्हणून त्याला कळतं का आता आंबा उतरवायला पाहिजे. मग तो उतरावला जातो, उतरवला आंबा उतरवला खाली, सगळे आंबे खाली उतरवले, मग तरी तो रस नाही होत त्याचा, त्याचा रस होत नाही. मग काय करावं लागत, हा त्याला आडीत घालावं लागत, आडीत. आता मावळी मंडळी असतील तर पासाचा पेंडा असतो, आमच्या खालचा भाग असेल तर गवतामध्ये, परंतु त्या सगळ्या कैऱ्यांना काय करावं लागतं, आडीत घालावं लागत. आणि बाबा आडीत घातल्यानंतर सुद्धा सगळ्या आंब्यांची परिपक्वता तयार होत नाही, सगळे रसाच्या योग्यते जे होत नाही. आता तुम्ही आम्ही जेवढे परमार्थिक म्हणून घेतोय
ते सगळे आडीतले आंबे कसे आडीतले आंबे हा पण हे सुद्धा परिपूर्ण अवस्थेला पोहोचतील असं नाही मग काय होतं त्याच्यात आडीत घातलेले आंबे सुद्धा काही तोंडाकून वाया जात्यात काही डुंगाकून वाया जात्यात आणि काही मधीच इडळत्यात इडळत्यात बरं तोंडाकून ते माझे सुशिक्षित भाषा आता येईल ना समजू ठिकाण आहे कोण ना माहिती आपल्याला तरी काय करायचं गंमत अशी का तोंडाकून वाया जाणारी बरीच आहे बरं आता राजकारणी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय हा ह्यो बोलला आणि ह्यो ते बोलला त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही ते तोंडाकडून वाया जाण्याचं लक्षण आहे विठाला गावात एक बुवा आला पूर्वीचा काळ आहे गावात बुवा आला आणि सकाळी सकाळी मधुकरी मागू लागला भिक्षा मागू लागला एका माऊलीनं आता स्वयंपाक काय तयार झाला नव्हता एका माऊलीनं कोरडा शिजा दिला तांदूळ मग तो इंद्रायणी दिला का राशींचा दिला पण दिला तांदूळ दिला कोणी तांदूळ घेतला आणि आता शिजवायच्या पुढं आता याचं काही थांबपाताना म्हणजे घर नाही दारण देवळी बिराड या काय याच्याकडे साधन आणि म्हणून पुढं 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 चालला पारा आळीला खालच्या आळीला गेला आणि कोपऱ्यावरचं शेवटचं घर होतं तिथं चूल पिटली होती त्यांनी पाहिलं पूर्वीचा काळ आहे हा एक माता माऊली आपल्या चुलीवरती आणि चूल पेटवलेली आहे तवा ठेवलेला आहे आता काठवट घेतलेली आहे परात घेतलेली आहे पीठ घेतलंय पीठ चाळलंय पीठ मळलंय आता काय करणार आहे ती भाकरी करणार आहे एवढ्यात हा बाबा तिथं गेला म्हणलं बाई म्हणली काय बाबा एवढं तांदूळ शिजून का हो म्हणजे बाबा द्या 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 बाईनं तांदूळ त्याचं एका भांड्यात घेतलं बाबांनी दिलेलं तांदूळ भांड्यात घेतलं आणि त्या भांड्यात घेतल्यानंतर थोडंसं असं असं केलं काय निवडायचं ते निवडलं आणि चुलीवरचा तवा असा माणुसीला उभा केला तोप ठेवला तोपात पाणी जेवढं पाहिजे तेवढं ओतलं ते तांदूळ टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं काय आणि आता जाळ घालू लागली माऊली बाबा उमऱ्यात बसला जरा कुणीच नाही एकटी ती माऊली आणि हा बाबा आता जाळ घालायचं काम चालू झालं आता त्या भाताचा आवाज बटबट बटबट येऊ लागला कळतो का तुम्हाला आता माता माऊलींना माहिती हा आणि बाबा निवांत बसलेले पण काय त्याला सुचलं त्याचं त्याला माहिती म्हणलं बाई तिला वाटलं बाबा काय म्हणतात काय सांगतात काय नव्ह म्हणले काय बाबा म्हणलं लय गावं फिरलो रोज या गावे पण तुझ्यासारखी दिखणी तुझ्यासारखी रूपवान आ हा बघितलीच नाही अजून काय तुझं बोलणं काय तुझं चालणं आ हा हा लय तू भारी काही गरज होती बाई म्हणली बाबा बाई म्हणली बाबा म्हणलं काय बाई एक काम करता म्हणलं काय सांगितलं काय नाही काय म्हणली उभे राहा ते उमऱ्यात होऊन उभं राहिले म्हणले बाबा तुमचं दोतराचा स्वागा असा धरा असा स्वागा धरा त्याला वाटलं काय करते काय ना धरला असा स्वागा तिनं सांडशीनं ते पातेलं उचललं चुलीवरचं आणि ते पातेलं आणल्याबरोबर असं पालथ घातलं आता ते पाणी होतं का नाही गरम गरम अगदी उकळलेलं ते बाबाच्या पोटरीवरून वगळ जायला लागले भाजायला लागलं मग बाबाने असं लांब धरलं म्हणले आता निघा 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 म्हणलो बाबा निघा ना निघा ना आणि गावाच्या चौकातून जात असताना सकाळी सकाळी चौकात काही मंडळी बसली होती त्यांनी पाहिलं होतं बाबा खालच्या आळीला गेलेलं आहे पण आता बाबा आता गेलेला बाबा आता इकडे चाललाय परंतु त्यांनी दोतरात काय घेतले काय काय खाली सांडत आहे आता त्या दोतरातून ते पाणी सांडत होते त्या लोकांनी विचारलं बाबा म्हणले काय बाबा म्हणले काय सांडत आहे दोतरातून म्हणला बाबांनो ही माझ्या जिभेची रस होती सांडत असं आहे बरं नको तिथं नको तसं अरे अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या काही सा दयाळ पाव्यारी
हरी बोला हरी बोला, नाही तरी या बोला, व्यर्थ कल्पना करू नका। नसावी बासर निद्रा बहु भाषण, परमार्थ करायचं ना आपल्याला, हा आपल्याला जीवन चांगलं व्यतीत करायचं ना, तर बाबांनो बोलणं सांभाळलं पाहिजे। बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव येन सोज मन झाले हव भरी, येन सोज मन झाले हव भरी। बोलावा विठ्ठल, काय बोलावा, अरे बोलण्याची नाही आता देवावी न काही अशी अवस्था झाली पाहिजे। काही महात्म्यांकडे जर आपण गेलो तर ते आपल्याला असं नाही विचारती तुमची लेकरवाळ बरी आहेत का, तुमची तब्येत कशी काय, याचा काय चौकशी करती। ते बोलतात भगवंताविषयी, ते बोलतात नामाविषयी, ते बोलतात संतांविषयी। बोलण्याची नाही नाही आता देवाविना काही अशी अवस्था महात्म्यांची, संतांची, नामधारकाची आहे। म्हणून वाणी पुण्यवंत कशाच्या माध्यमातून होते, भगवान परमात्म्याचं जो सदोदित नामचिंतन करतो त्याची वाणी पुण्यवंत होते। आणि म्हणून सांगितलंय हा कधी मधी नाही, अखंड धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा सदा सदा। आमचे संतवीर रामदास बाबा मनसुख म्हणायचे असं काही महत्वाचा शब्द असला ना मंडळी, या शब्दाखाली लाल शाईनं अंडरलाईन करा। सदा सदा म्हणजे कोण, गोविंदाचा भाऊ महादेवचं चुलत भाऊ, सदा म्हणजे सर्व सर्व काळ नित्याने, हा त्याच्यात कधी खंडन नाही झालं पाहिजे। सदोदित दीन रजनी खाची धंदा गोविंदाचे देने सदा चित्तात समाधान, भगवान परमात्म्याचं सदा सर्व काळ दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, अरे तुकोबराय म्हणतात शिंक जांभई खोकला तितका वेळ वाया गेला आणि तुमचा आमचा तेवढाच वेळ काढणी लागतो। राम तेवढ्याच वेळेला आम्हाला आठवत एरवी आम्हाला काही जमत नाही अशी भानगडे बाबांनो। आणि म्हणून संतांमध्ये ना आपल्यामध्ये फार मोठं अंतर आहे, ते अंतर जर कमी करायचं असेल तर संतांच्या जीवनामध्ये त्यांनी जे केलं, त्यांनी काय केलं, हा देह पवित्र आणि ही वाणी पुण्यवान करण्याकरता त्या भगवान परमात्म्याचं नाव सदगीत आणि स्मरणात ठेवलं आणि जपलं अभंगाचं प्रथम चरण। पवित्र तो देव वाणी पुण्यवान, पवित्र तो देव वाणी।
भगवान म्हणे